आज माझ्या शेतकऱ्याची व सर्वेदार वर्गाची मुलं एक 4, 2, 6 महिन्याचे असतील, 10 वर्षाचे असतील, त्या दुधाच्या देसेमुळं की दूध हानिकारक पण होत आहेत जाणून बुजून शेतकरी देताना दूध चांगलं देत आहे, परंतु जे कोण दूध डेअरी मालक असतील, चालक असतील व दूध संघ असतील त्यांच्यामध्ये दुधाची देसूळ फार जास्त होत आहे। त्यामुळं एकतर हे कोरोनाचं संकट असताना कोरोनाच्या काळात दूध देसळचा वापर ज्यादा करून दुधाची भेसळ होत आहे ही रोखण्यासाठी आम्ही उद्या येणाऱ्या 26 तारखेला विधान भवनावरती बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यभर मोर्चा काढत आहे आणि ह्याच्यात पूर्णपणे ह्या सरकारने विचार करून ह्याचा न्याय मिळवून द्यावा आणि बळीराजा शेतकरी संघटना ह्याचा पाठपुरावा केल्याशिवाय गप्प बसणार नाही, एवढेच 2 शब्द बोलून जय हिंद जय महाराष्ट्र।